नागपुर जिले में कोई पालक मंत्री है? पालक मंत्री का वजूद कहाँ है? ऐसा सवाल पूछते हुए विधायक चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि पालक मंत्री का नागपुर जिले की ओर ध्यान नहीं है। जब मैं पालक मंत्री था तब DPDC का सारा पैसा खर्च होता था, अब नागपुर में समाज कल्याण कार्यों में कदाचार हो रहा है। उन्होंने चेतावनी दी कि अगर समान रूप से धनराशि का वितरण नहीं किया गया तो उन्हें कोर्ट में जाना पड़ेगा। पालक मंत्री आहेत का? नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून काम करतायत का? कुठे त्यांचं अस्तित्व आहे? मी पालकमंत्री असताना जून मध्ये बजेट झाल्याबरोबर ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण पैसे खर्ची घालायचो, संपूर्ण प्रशासकीय आदेश निघायचे, जिल्हा परिषदेचे पैसे जिल्हा परिषदेला जायचे, त्या त्या डिपार्टमेंटला वाटप व्हायचं, आणि डिसेंबरपर्यंत सर्व प्रशासकीय आदेश पूर्ण होऊन त्या ठिकाणी कामाला 90% पर्यंत काम व्हायचे। या सरकारचं कुठलंही कंट्रोल नाही आहे, या सरकारमधले पालकमंत्री लक्ष देत नाही आहे, आणि मागच्या वेळेपेक्षाची DPC 778 कोटी मध्ये DPC गेली, आता कमी केली तेही खर्च करत नाही। आणि ज्या कामाकरता मी आता एक परवा पाहिलं, समाज कल्याणच्या कामामध्ये तर इतका घोटाळा आहे की समाज कल्याणचे काम समाज कल्याणच्या नियमाप्रमाणे वाटप होत नाही आहे। ते तर ज्या ठिकाणी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जी लोकसंख्या नाही आहे त्या ठिकाणी खर्च होत आहे।